मराठा समाजाचे तहसील कार्यालयावर धडक। मराठा समाजाच्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या स्थगितीबद्दल तसेच महाराष्ट्र सरकारने पोलीस भरतीबाबत सुरू केलेल्या प्रक्रिया यांच्या विरोधात सकल मराठा समाजाने राज्यातील सर्व तहसील कार्यालय येथे ठिय्या आंदोलन केले। यावेळी खालापूर तालुक्यातील सर्व मराठा समाजातील बांधवांनी खालापूर तहसील कार्यालय येथे एक मराठा लाख मराठाचा नारा देत ठिय्या आंदोलन केले। यावेळी समन्वय समितीने खालापूर तालुक्यातील तहसीलदार इरेश चप्पलवार यांना निवेदन दिले। कार्यालयात येऊन निवेदन चार माणसं येऊन आलेले आहे आणि त्यांनी त्यांच्या हक्कासाठी आमच्याकडे आले, त्यांचं निवेदन आम्ही स्वीकारलं आणि शासनाकडे जे काही निवेदन जसंच तसं शासनापर्यंत जाईल असं मी पाठवून देतो। एवढंच माझं म्हणणं आहे। तेरा तहसीलदार कार्यालयावरती संपूर्ण ठिय्या आंदोलन चालू आहे। जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाची जी स्थगिती उठत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू राहतील। आज आम्ही ठिय्या आंदोलन लोकशाहीच्या माध्यमातून करत आहोत। उद्या नाशिक येथे राज्यस्तरीय बैठक आहे, त्या बैठकीमध्ये पुढचा निर्णय घेतला जाईल आणि जोपर्यंत मराठा समाज आरक्षण मिळणार नाही, कारण सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीने स्थगिती मिळाली ती कधी नव्हे असं आपण सुप्रीम कोर्टाच्या इतिहासात बघितलं की एका बेंचकडून जेव्हा घटनात्मक बेंचकडे जातो तेव्हा आहे त्या परिस्थितीत जातो, परंतु मराठा समाजात अन्याय करणारा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतलेला आहे, त्यांनी स्थगिती देऊन गेले। जर का स्थगिती नसती दिली मग जे केसमध्ये जे काय होईल ते झालं असतं, परंतु स्थगिती दिल्यामुळे या वर्षाच्या शैक्षणिक वर्षामध्ये 2020-21 आमच्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि यावर मुख्यमंत्री आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही काय आंदोलन करू नका, आम्ही तुम्हाला न्याय देतो, परंतु मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये मराठा समाजाचे अन्याय घेण्याचा निर्णय घेतला, त्यांनी पोलीस भरती जाहीर केली। गृहमंत्री अगदी अभिमानाने सांगतात की इतिहासामध्ये सर्वात मोठी आम्ही पोलीस भरती करतो, परंतु मग हे सरकार मराठा समाजाच्या जखमेवरती मीठ तोलण्याचं काम करतोय, कारण तुम्ही का वाट बघत होता का, एवढे दिवस तुम्ही पोलीस भरती केली नाही, 2 वर्ष तुम्ही केली नाही आणि आता मराठा आरक्षणावर स्थगिती मिळाल्यानंतर तुम्ही जर का पोलीस भरती करत असाल तर या महाराष्ट्रातला मराठा समाज कुठल्याही प्रकारची भरती होऊ देणार नाही। सर्वोच्च न्यायालयाने जी स्थगिती दिलेली आहे आरक्षणाला, मराठा आरक्षणाला जी स्थगिती दिली त्या संदर्भात आज परत एक मराठ्यांना एकवटायची वेळ आलेली आहे। आमच्या मुलांची शिक्षण आणि त्यांचं भविष्य याच्यात सगळं म्हणजे खुंटलेलं आहे, तर आमच्या हक्काचं आहे, आम्ही कोणाच्या ताटातलं मागत नाहीये, तर आम्हाला आमच्या हक्काचं द्या, त्यासाठी आमची पिढी मागे पडत चाललेली आहे। मराठ्याच्या कणाकणामधनं या मातीमधनं मराठा एकवटलेला आहे, आमच्या हक्काचं असताना सुद्धा आम्हाला ही मागण्याची वेळ येते, तरीही प्रत्येकजण एकत्र येऊन एक मराठा लाख मराठा होऊन एकत्र येऊन शांततेने हे आव्हान करत आहे की आमच्या हक्काचं आमच्या पिढीच्या हक्काचं आम्हाला द्या। आजपर्यंत आम्ही कोणाच्या ताटातलं मागितलेलं नाहीये, तर एव्हाना महाराष्ट्रात प्रत्येकाने दुसऱ्याला पोटभर जेवू दिलेला आहे, तर असा बाणा असं मत असताना सुद्धा आमच्या वाट्याला आणि आमच्या मुलांच्या वाट्याला अशी निष्क्रिय भावना काय येते, त्यामुळं वाईट वाटतं की सरकारकडे एकच मागणी आहे की आमच्या मुलांचं भवितव्य याच्यात आहे, त्यामुळं आम्हाला आमच्या हक्काचं देण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आपण पाहिलं की गेले अनेक वर्ष आम्ही सातत्याने 10-15 वर्ष हा लढा सुरू ठेवलेला आहे, त्याला यश देखील आलं। मराठ्यांना जे आरक्षण पाहिजे होतं ते 2018 रोजी आम्हाला क्रांतिदिनी मिळालं, परंतु ते आज एक नदृष्ट माणसाने त्या कोर्टामध्ये जाऊन त्याला या घंटापीठाकडे जाऊन ती काही स्थगिती मिळवलेली आहे, ती तात्पुरती स्थगिती ती उठवण्यासाठी आम्ही या शासनाला आणि केंद्र शासनाला ते निवेदन आमचं पोहोचावं म्हणून या ठिकाणी आम्ही आज हे आंदोलन करून शनी तहसीलदारांना शासनात देण्यासाठी निवेदन दिलेलं आहे। परंतु आपण पाहिलं की गेले अनेक वर्ष हा लढा चालू असताना बरेच आमचे सहकारी असतील, पुण्याचे साबले असतील, कर्जतचे आमचे शंकरराव थोरवे असतील, संतोष गोयल असतील, राजेश काड असतील, काही इतरही आमचे रामचंद्र जाधव असतील, शहरातले तालुक्यातले आमचे माधवी ठाणे असतील किंवा इतर मंडळी जाधव असतील, यादव असतील, तर सर्वांनी त्या पद्धतीने म्हणजे सकळ मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केलं म्हणूनच आम्हाला हा आरक्षण आम्ही घेऊ शकलो। आणि आपण पाहिलं टोटल महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्याने खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणासाठी सर्वात आघाडी घेतली, आता आपण पाहिलं बसेसच्या बसेस 2-2.5 बसेस घेऊन आपण मुंबई येथे पोहोचलो होतो आणि म्हणून या लढ्याला आपल्याला यश आलं होतं। आणि ज्या ज्या लोकांनी त्या आरक्षण मिळावं जे बलिदान दिलं किंवा शहीद झाले त्यांना मनापासून मी त्यांना आदरांजली